मी सकाळी उशिरा उठतो आणि खोलीत खुर्चीवर बसून नव्हे तर गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे उभा राहून रोज दाढी करतो. डाव्या अंगाला सूर्य पुष्कळ वर आलेला असतो, त्याच्या किरणांचा झोत माझ्यावर पडतो. तिसऱ्या मजल्यावरच्या उंचीवरून समोर उजव्या बाजूला भिंतीच्या व कौलारांच्या उंच सखल आडव्या उभ्या रांगा दिसतात. पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात. कधी पावसाची नाजूक झिमझिम, कधी गर्जणारी वृष्टी सुरू असते. पण बाकीच्या ऋतूत सबंध देखावा उन्हानं झळकत असतो. खालच्या रस्त्यात दिवसाच्या सुरुवातीची रहदारी चालू झालेली असते. वाहनांचे, फेरीवाल्यांचे, संभाषणांचे, आयांनी लहान मुलांना मारलेल्या हाकांचे आवाज उठत असतात. माझं लक्ष त्याकडे नसतं. स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषाराप्रमाणे अंगावर झाडांच्या किरणांच्या स्पर्शांची मौज घेत आणि प्रकाशानं ताजी झिलई दिलेल्या झाडांच्या, जमिनीच्या व टेकड्यांच्या रंगांची चमचम बघत मी क्षणभर उभा राहतो. तो देखावा मला मुक्या शब्दांनी म्हणतो, नमस्ते. मी उलट म्हणतो, नमस्ते. मग मी गरम पाण्यात पडून वाट पाहणारा ब्रश उचलतो, साबणाच्या कांडीवर घासतो आणि गालावर, हनुटीवर, गळ्यावर साबणाच्या पेसांचा जाड थर माखायला प्रारंभ करतो. आणि त्याच क्षणी मला नवे विचार, नव्या कल्पना माझ्या मनात कारंजांच्या तुषाराप्रमाणे उडू लागतात.